फोर व्हीलर गाडीत बसायचं झालं की आपण कसं एकदम आटोपशीर बसतो चावी फिरवून गाडीला स्टार्टर दिला की येणारा आवाज आणि ए सी सुरू केल्यावर बोचणारी थंडी एकदम दिल खुश करून टाकते पण सध्या सोशल मीडियावर एक अशी फोर व्हीलर ट्रेंडिंगमध्ये आहे जी किक मारून स्टार्ट केली जाते तिला ना दारं आहेत ना खिडक्या पण तिचं कौतुक थेट महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यात देवराष्ट्रे नावाचं गाव आहे तिथल्या दत्तात्रय लोहार यांनी टाकाऊतून टिकाऊ ही कन्सेप्ट वापरून एक मिनी जिप्सी तयार केली आनंद महिंद्रा यांनी या भन्नाट प्रयोगाचं नुसतं कौतुकच केलं नाही तर त्या मिनी जिप्सीच्या बदल्यात लोहार यांना नवी कोरी बोलेरो देण्याचीही घोषणा केली आहे लोहार यांनी बनवलेली मिनी जिप्सी त्यावर आनंद महिंद्रांनी दिलेली प्रतिक्रिया याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली ही मिनी जिप्सी आहे तरी कशी फॅब्रिकेशनचं काम करणारे दत्तात्रय लोहार हे एका अपंग आहेत त्यांचं झालेलं नाही पण बुद्धी किती तल्लक आहे हे त्यांनी बनवलेल्या लक्षात येत ही एक चारचाकी गाडी आहे ज्याला पुढची चाक आहेत रिक्षाची आणि मागची दोन चाक आहेत स्कूटीची तर बॉडी बनवण्यात आली आहे टू व्हीलरचे पार्ट आणि भंगारातल्या वस्तू वापरून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असली हायब्रीड गाडी कसली डुगू डुगू चालत असेल पण असं अजिबात नाहीये गाडी भले किक मारून स्टार्ट होत असेल पण चार पाच जण यातून निवांत प्रवास करू शकतात <laughs> आपल्या भारतीय लोकांसमोर फेरारी ठेवा किंवा लॅम्बोर गिनी एक प्रश्न फिक्स विचारला जातो तो म्हणजे मायलेज किती देते आता लोहार यांनी बनवलेली मिनी जिप्सी हायब्रिड असली तरी तिच्या मायलेजबाबत लोकांना प्रश्न पडतोच ही मिनी जिप्सी मायलेज देते एक लिटर पेट्रोलमध्ये चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर गाडी स्पीड पकडते तासाला चाळीस किलोमीटरचा आपल्या सवयीचा आणखीन एक प्रश्न म्हणजे गाडी कितीत पडली तर दत्तात्रय लोहार यांना ही गाडी बनवण्यासाठी खर्च आलाय तो पन्नास ते साठ हजार पत्नीनंही ही गाडी बनवण्यात त्यांची मदत आनंद महिंद्रा या मिनी जिप्सीबद्दल नेमकं काय म्हणाले तर महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या मिनी जिप्सीचा व्हिडिओ शेअर केला आहे ते म्हणतात खरं तर ही जिप्सी कोणत्याही नियमांची पूर्तता करत नाही पण आपल्या लोकांच्या कमी साहित्यातून जास्त गोष्टी निर्माण करण्याच्या क्षमतेचं आणि कल्पकतेचं कौतुक करणं मी सोडणार नाही आणि वेगाबद्दल असलेलं वेळ आणि सगळ्यांच्या पसंतीचं जिप्सीचं फ्रंट ग्रिल याबद्दल तर बोलायलाच नको नियमांचं उल्लंघन करत असल्यानं स्थानिक प्रशासन आज ना उद्या या गाडीवर बंदी घालणार हे नक्की पण या मिनी जिप्सीच्या बदल्यात मी त्यांना नवी कोरी बोलेरो द्यायला तयार आहे त्यांचं हे मिनी जिप्सीचं क्रिएशन आम्हाला प्रेरणा देण्यासाठी महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये डिस्प्ले केलं जाऊ शकतं कारण रिसोर्सफुलनेस म्हणजे कमी रिसोर्समधून जास्तीत जास्त गोष्टींची निर्मिती करणं असेही ते ट्विटद्वारे म्हणाले आहे या ट्विटनंतर आनंद महिंद्रा यांच्या दातृत्वाचं आणि दत्तात्रय लोहार यांच्या भन्नाट आयडियाचं भरपूर कौतुक होत आहे काही लोकांना मात्र प्रश्न पडलेत ते असे की बोलेरोला पेट्रोल आणि मेंटेनन्ससाठी येणारा खर्च लोहार यांच्या बजेटमध्ये बसणार का त्यांना नवी गाडी देऊन महिंद्रा त्यांची क्रिएटिव्हिटी मारत आहेत का एवढंच नाही तर लोहार यांनी ती गाडी वापरावी की भाड्याने द्यावी इथपर्यंत चर्चा पोचल्या आहेत आता गाडीचं काय करायचं ते लोहार आणि महिंद्रा मिळून ठरवतील की पण हां दोन गोष्टी मात्र नक्की तुमच्याकडं क्वालिटी आयडिया असतील तर तुमचं नाणं खणखणीत वाचतंच आणि दुसरं म्हणजे अण्णा अण्णा ओरडणारा कोंबडा झाला लंडनला गेलेली बाळू लोखंडींची खुर्ची झाली आणि आता भंगारातून बनवलेली मिनी जिप्सी करांचा नाद नाही तुमच्या आजूबाजूलाही अशा क्वालिटी आयडिया वापरून भारी गोष्टी बनवणारे कार्यकर्ते असतील तर त्यांची माहिती कमेंट करून नक्की कळवा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका